अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राइब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू, ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दाटे, फाउंडर ऑफ दाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रॉप सायन्सचा कम्प्लीट सिलेबस काय आहे आणि कुठल्या पिकाला किती मार्कासाठी ते विचारलं जाऊ शकतं याची कम्प्लीट डिटेल आपण पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करू. तर सर्वात पहिल्यांदा क्रॉप सायन्स म्हणजे काय. क्रॉप सायन्स म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये क्रॉप सायन्स म्हणजे पीकशास्त्र, पिकांचा अभ्यास म्हणजे क्रॉप सायन्स. स्टडी ऑफ क्रॉप्स अँड देअर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस इज नोन ॲज क्रॉप सायन्स. त्यानंतर याच्यामध्ये कसे दोन पेपर आहेत, पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. तर याचा पेपर पॅटर्न कसा आहे, 200 मार्काचा कम्प्लीट आपला कोर्स आहे. त्यामध्ये काय आहे, क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट प्रॅक्टिकलसाठी 60 मार्क आहेत आणि थेअरीचे आहेत 40 मार्क. असे मिळून 100 मार्काचा क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट आहे. आणि त्यानंतर क्रॉप सायन्स पेपर सेकंडमध्ये 60 मार्काची प्रॅक्टिकल आहे आणि 40 मार्काचं थेअरी आहे. असा मिळून याचे 100 मार्क झाले आणि दोन्हीचे 100-100 मिळून 200 मार्क्स झाले. तर क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये पहिला सेक्शन आहे सिरियल क्रॉप्स. सिरियल क्रॉपची फॅमिली लक्षात ठेवा, सर्व सिरियल क्रॉपची फॅमिली कोणती आहे, ग्रामीणी फॅमिली आहे. आता या ग्रामीणी फॅमिलीमधले कुठले कुठले पिके येतात, त्याच्यामध्ये पॅडी येतं. पॅडी म्हणजे काय, राईस किंवा साळ किंवा आपण त्याला भातसुद्धा म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या नावाने पॅडी हे क्रॉप विचारलं जातं एक्झाममध्ये. पॅडीसाठी तुम्हाला 8 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सोरगम. सोरगम म्हणजे काय, तर ज्वारी असतं. तर त्याच्यापासून काय, भाकरी बनवतो आपण. किंवा त्याच्यानंतर हे जे पीक आहे सोरगम, तर सोरगममध्ये कसं आहे, दोन्ही ह्याच्या ठिकाणी आहे. पेपर फर्स्टमध्ये पण आहे आणि पेपर सेकंडमध्ये पण आहे. इथं पेपर फर्स्टमध्ये सोरगम म्हणून विचारलं जाईल आणि त्या ठिकाणी रब्बी ज्वार म्हणून विचारलं जाईल. तर हे पीक जवळपास 8 मार्कालासुद्धा विचारलं जाऊ शकतं, कधी कधी 4 मार्कालासुद्धा विचारलं जातं. त्याचबरोबर आता मेज. मेज म्हणजे काय, तर मका. मका तर माहितीच असेल तुम्हाला, त्याच्यापासून पॉपकॉर्न बनतात. तर मेज हे पीक 4 मार्काला किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. बाजरा. बाजरा म्हणजेच काय, पर्ल मिलेट. तर बाजरीपासून त्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत बरेच. त्यानंतर त्याच्यामध्ये कसं आहे, बाजरी हे पीक 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर फिंगर मिलेट. फिंगर मिलेट म्हणजे कसं आहे, खूप आधीच्या काळामध्ये घेतलं जात होतं, आत्ता ते जास्त प्रमाणामध्ये घेतलं जात नाही. काही मोजक्या ठिकाणी याचं प्रोडक्शन होतं, पण सध्या ह्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशियस व्हॅल्यू असल्यामुळे ह्याचं डिमांड खूप आहे. ॲमेझॉनसारख्या स्टोअरवरसुद्धा हे उपलब्ध आहे, 1 kg 2 kg अशा पॅकेटमध्ये. तर त्यानंतर आहे प्रोसो मिलेट. प्रोसो मिलेट. त्यानंतर फॉक्सटेल मिलेट. फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय, राळ. त्याचबरोबर कोडो मिलेट. हे जे मिलेट आहेत, फिंगर मिलेट, प्रोसो मिलेट, फॉक्सटेल मिलेट अँड कोडो मिलेट, हे तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. हे फक्त एखाद्या मार्कासाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे पल्स क्रॉप. पल्स क्रॉप म्हणजे कसे, डाळवर्गीय पिकं. त्याच्यापासून आपण डाळ बनवतो, त्या सर्व पिकांची फॅमिली आहे लेग्युमिनोसी. तर यामध्ये आहे तूर क्रॉप. तूर म्हणजे काय, रेड ग्राम, त्याचंच नाव आहे रेड ग्राम, अरहर किंवा पिजन पी, या कुठल्याही नावाने तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. हे पीक तुम्हाला
आठ मार्काला विचारलं जाऊ शकतं किंवा चार मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मूग, मूग तर सगळ्यांना माहितीच आहे, त्याला आपण ग्रीन ग्राम सुद्धा म्हणतो. त्याचं बॉटनिकल नेम आहे फिग्ना रॅडिएटा. त्यानंतर उडीद, उडदाला काय म्हणतो आपण, ब्लॅक ग्राम. त्याचं बॉटनिकल नेम आहे फिग्ना मुंगो. तर उडदाचे पण खूप असे फायदे आहेत. त्यानंतर सोयाबीन, सोयाबीन कसं आहे, सोयाबीन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. सोयाबीनमध्ये कसं असतं, 40% प्रोटीन असतं आणि 20% ऑइल असतं, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं पीक आहे. ॲज पर द प्रोटीन व्हॅल्यू हॉर्स ग्राम. त्यानंतर कुल्ती, त्यालाच म्हणतो आपण कुल्तीसुद्धा म्हणतो. तर त्यानंतर आहे किडनी बीन म्हणजे मटकी. त्यानंतर आहे चवळी. हे हॉर्स ग्राम, किडनी आणि चवळी हे तेवढे महत्त्वाचे नाहीत, हे एखाद्या किंवा दोन मार्कला विचारलं जाऊ शकतं. पण सोयाबीन चार मार्कला विचारलं जाऊ शकतं किंवा आठ मार्कलासुद्धा कधी कधी विचारलं जातं. त्यानंतर आहे ऑइलसीड क्रॉप्स. ऑइलसीड क्रॉप्समध्ये पाच क्रॉप आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज ग्राउंडनट, त्यानंतर सिसॅमम, सनफ्लावर, नायगर आणि कॅस्टर. ग्राउंडनट हे पीक तुम्हाला आठ मार्कला किंवा चार मार्कला एक्झाममध्ये विचारलं जातं. ग्राउंडनट म्हणजे काय, भुईमुग असतो ज्याच्यापासून आपले शेंगदाणे बनतात. त्यानंतर आहे सिसॅमम. सिसॅमम म्हणजे काय, तीळ. तर तीळ तर तुम्हाला माहितीच आहे, आता दिवाळी पण येते आणि दिवाळीसाठी उठण्यामध्ये आपण ते तिळाचा वापर करतो, वेगवेगळ्या सेरेमनीमध्ये सुद्धा त्याचा वापर करतो. त्याचे सिसॅममचे भरपूर युजेस आहेत. त्यानंतर आहे सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे काय, सूर्यफूल. सूर्यफूल जवळपास तुम्हाला चार मार्काला एक्झाममध्ये विचारलं जातं, सिसॅमम पण चार मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे नायगर आणि कॅस्टर. नायगर दोन मार्काला विचारलं जातं आणि कॅस्टर पण दोन मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे फायबर क्रॉप्स. फायबर क्रॉप्समध्ये आहे कॉटन, जूट, डेक्कन एम आणि सन एम. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फायबर क्रॉप आहे कॉटन. कॉटन जवळपास तुम्हाला आठ मार्काला एक्झाममध्ये विचारलं जातं, त्यामुळे कॉटन खूप महत्त्वाचं आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर आहे जूट. जूट म्हणजे काय, तर ताग असतं. तर जूट म्हणजे काय, ते हे जे पीक आहे जूट, ते तुम्हाला एक्झाममध्ये दोन किंवा चार मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे डेक्कन एम. डेक्कन एम दोन मार्कला विचारलं जाऊ शकतं. सनेमसुद्धा दोन मार्काला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे फॉडर क्रॉप्स. फॉडर क्रॉप्स, आता हे सहा फॉडर क्रॉप आहे, त्याच्यामध्ये गुन्या ग्रास, पॅरा ग्रास, नायपर ग्रास, गजराज, काउपी, क्लस्टर बीन. हे कसं आहे, तुम्हाला दोन मार्काला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं ह्या सहा क्रॉपपैकी कुठलंही एक. त्यानंतर आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी. प्रोडक्शन ॲग्रोनॉमीमध्ये काय काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप प्लांट्स. पिकाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये कुठली फॅमिली आहे, कुठलं ओरिजिन आहे, त्यानुसार पिकाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सॉईलचे क्लासेस. सॉईल कुठल्या क्लासची आहे, त्याचे किती क्लासेस पडतात, ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहू नंतर. आणि त्याचबरोबर फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय, तर फार्मचं मॅनेजमेंट कसं करायचं, फार्म हाऊस कुठं असलं पाहिजे, बोर्स कुठं असलं पाहिजे, त्यानंतर त्याचं इरिगेशन सिस्टीम कशी आहे, सर्व सर्व गोष्टी त्यामध्ये आल्या. त्या ठिकाणी आपण ते डिटेलमध्ये नंतर पाहू. तर हे जे सेक्शन आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी, हे तुम्हाला जवळपास दोन मार्काला एक्झाममध्ये विचारलं जातं शॉर्ट नोट्सला. त्यानंतर आहेत काही इम्पॉर्टंट डेफिनेशन, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर क्रॉप सायन्स पेपर सेकंड, त्याला आपण रब्बी क्रॉपसुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये ठीक आहे, पाहू याच्यामध्ये कुठले कुठले पीक आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन इज कमर्शियल क्रॉप. कमर्शियल क्रॉप्समध्ये कुठले कुठले, शुगर केन आहे, टोबॅको आहे, चिली आहे, पोटॅटो आहे, टर्मरिक आहे, जिंजर आहे आणि ओनियन आहे. शुगर केन सर्वात महत्त्वाचं पीक आहे, आठ मार्काला कंपल्सरी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. शुगर केन म्हणजे काय, ऊस. त्यानंतर आहे टोबॅको. टोबॅको म्हणजे काय, तंबाखूसुद्धा म्हणतो आपण त्याला. तर टोबॅकोचे वेगवेगळे युजेस आहेत, त्याच्यामध्ये क्युरिंग मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये
भरपूर गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपण ते डिटेलमध्ये पाहू नंतर. त्यानंतर आहे चिली. चिली म्हणजे काय? मिरची. तर त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. चिली आपल्याला जवळपास 4 मार्कला विचारलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी टोबॅको आहे ते पण 4 मार्कला विचारलं जातं एक्झाममध्ये. पोटॅटोसुद्धा 4 मार्कला विचारलं जातं. टर्मरिक जे आहे ते पण 4 मार्कला विचारलं जातं. त्याचबरोबर जिंजर म्हणजे अद्रक, अद्रकसुद्धा 4 मार्कला विचारलं जातं. आणि ओनियन, ओनियन हे पीक कसं आहे 4 मार्कला विचारलं जातं एक्झाममध्ये. त्यानंतर आहे सिरियल क्रॉप्स. सिरियल क्रॉप्समध्ये कुठलं आहे? फर्स्ट वन इज फिट अँड सेकंड वन इज रब्बी क्रॉप, रब्बी जवार. तर त्याच्यामध्ये फिट म्हणजे काय? गहू. गहू सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे 8 मार्कला कंपल्सरी एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर रब्बी जवार. रब्बी जवार मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की खरीपमध्ये आपण त्याला काय म्हणतो? स्वर्ग म्हणतो. आणि रब्बीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? रब्बी जवार म्हणतो. तर हे पीक तुम्हाला 4 मार्कला एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर आहे पल्स क्रॉप. पल्स क्रॉपमध्ये कुठले कुठले आहेत? ग्राम्स, पी आणि लेंटिल. ग्राम म्हणजे काय? हरभरा. पी म्हणजे वाटाणे आणि लेंटिल म्हणजे मसूर. तर ग्राम हे पीक आपल्याला 4 मार्कला एक्झाममध्ये विचारलं जातं. पी पण 4 मार्कला किंवा 2 मार्कला विचारलं जातं. आणि लेंटिल हे पीक 2 मार्कला एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर आहे ऑइलसीड क्रॉप्स. आता रब्बी ऑइलसीडमध्ये कुठले कुठले? सॅफ्लावर आहे, लिनसीड आहे, त्यानंतर आहे मस्टर्ड. तर सॅफ्लावर म्हणजे काय? करडी. आता हे करडी हे पीक जे आहे तुम्हाला सॅफ्लावर ते तुम्हाला 4 मार्कला विचारलं जातं. त्याचबरोबर लिनसीड तुम्हाला 2 मार्कला विचारलं जातं. मस्टर्ड म्हणजे मोहरी. मोहरी तुम्हाला किती मार्कला? 2 मार्कला किंवा 4 मार्कला विचारलं जातं. त्यानंतर आहे फॉडर क्रॉप्स. फॉडर क्रॉप्समध्ये कुठलं कुठलं आहे? ल्युसर्न आहे, बर्झिम आहे आणि ओट आहे. हे 3 क्रॉप आहे. त्या तिन्हीपैकी कुठलंही एक तुम्हाला 2 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारलं जातं एक्झाममध्ये. त्यानंतर आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सॉईल टेस्टिंग कशी करायची, सॉईल सॅम्पल कसं कलेक्ट करायचं, किती सॅम्पल घ्यायचं, कुठं न्यायचं, आणि त्यानंतर रिपोर्ट कार्ड कसा असतो, ते सर्व सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर प्लॅन टिश्यू टेस्ट ती पण पाहणार आहोत आपण. त्याचबरोबर प्लॅनिंग फॉर इरिगेशन, इरिगेशनचं प्लॅनिंग कसं करायचं, कधी पाणी द्यायचं, केव्हा पाणी द्यायचं, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर फार्म मॅनेजमेंट, फार्मचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्यामध्ये लाईफ स्टॉक मॅनेजमेंट आलं, त्याच्यामध्ये फार्म हाऊस आलं, आणखी वेगवेगळ्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी आल्या, त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत प्रत्येक गोष्ट. हे एक सॅम्पल पेपर आहे क्रॉप सायन्स पेपर सेकंडचा. तर याच्यावरून तुम्हाला पेपर पॅटर्न कळून जाईल की कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जातात. पहिला क्वेश्चन असतो त्यामध्ये ए असतो फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स 6 विचारल्या जातात. त्या ठिकाणी 6 मार्काला 6 फिल इन द ब्लँक्स असतात. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो डेफिनेशनचा, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. मग त्या ठिकाणी 3 तुम्हाला दिले जातात डेफिनेशन, त्यापैकी 2 डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रत्येक डेफिनेशन 1 मार्काला आहे. त्यानंतर आहे राईट शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोटला तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 क्वेश्चन विचारले जातात आणि त्यातले तुम्हाला फक्त 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्याचे मार्क्स आहेत 8 मार्क. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 6 क्वेश्चन दिले जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत कुठलेही, आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, त्यामध्ये ए पॉईंट असा आहे सप्लाय द इन्फॉर्मेशन अबाउट, म्हणजे कुठलेही क्रॉप देतात, फॉर एक्झाम्पल ओनियन. तर त्याच्यामध्ये 4 मार्कासाठी विचारलं जातं आणि त्यामध्ये कुठलेही पॉईंट विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये इकॉलॉजी काय, त्याची ट्रान्सप्लांटिंग काय, युजेस काय, असे सॉईल काय, असे कुठलेही पॉईंट विचारले जाऊ शकतात आणि ते तुम्हाला आहे 4 मार्कासाठी. 2 त्याच्यामध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करायचे होतं. त्यानंतर क्वेश्चन 4मध्येच बी क्वेश्चन असा असतो सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट, आणखी एका पिकाविषयी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन विचारली जाते, ते 4 मार्कासाठी असतं.
आणि त्यामध्ये तुम्हाला तीन क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे, किंवा तुम्हाला जर हे दोन चौथ्यामधला ए जर क्वेश्चन अटेम्प्ट करायचा नसेल तर तुम्हाला एक चार्ट दिला जातो 8 मार्कासाठी. तर तो 8 मार्काचा चार्ट असा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला 4 रकाने दिले जातात, 4 क्रॉप्स दिले जातात, आणि त्याच्यावर प्रत्येक क्रॉपवर 4 पॉईंट विचारले जातात, आणि प्रत्येक पॉईंट हा 1/2 मार्कासाठी असतो. जर तुम्हाला ते टेबलमधले सर्व क्रॉप्स येत असतील तर तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता, आणि जर तुम्हाला ते येत नसतील सर्व क्वेश्चन तर तुम्ही क्वेश्चन 4A त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. त्या टेबलमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बॉटनिकल नेम, फॅमिली, सीड रेट, व्हरायटी, स्पेसिंग, फर्टिलायझर डोस, काहीही विचारलं जाऊ शकतं त्या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह कसा असतो, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट एका पिकाविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती लिहायची असते. त्यामध्ये अडसाली शुगर कॅन विचारला जाऊ शकतो, कधी फीट विचारतील, दोन्हीपैकी कुठलाही एक क्वेश्चन विचारतात फीट किंवा शुगर कॅनवर. त्या ठिकाणी अलग अलग क्वेश्चन दिले जातात, त्यामध्ये पण 6 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी 4 अटेम्प्ट करायचे तुम्हाला, आणि असे म्हणून 8 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडतात. आज आपण सर्व प्रकारची माहिती पाहिली, क्वेश्चन पॅटर्न पाहिला, त्यानंतर क्वेश्चन पेपर, सॅम्पल क्वेश्चन पेपरसुद्धा पाहिला. तर ठीक आहे, धन्यवाद.